नमस्कार मंडळी, मी अनिता आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर व्लॉग सुरुवात म्हणजे आज असं झालं की मी आज व्लॉग कालचा जो व्लॉग टाकला त्याच्यानंतर मला एका सरांचा कॉल आला, राजेंद्र सरांचा. तर त्यांच्याबद्दल असं की ते डिरेक्टर आहेत आणि त्यांनी स्पेशली मला कॉल केला की माझा व्हिडिओ त्यांना खूप आवडला वगैरे, सपोर्ट केला माझ्या चॅनलला, छान वाटलं. तर आता त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, तर बघा ते तुम्हाला काय सांगतात. मी रायटर डिरेक्टर राजेंद्र कसबे. प्रथमतः मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो की तुमच्या साथीमुळं माझं गाणं टी व्हीला लागले, संगीत मराठीला. दाजी तुम्ही बुलेटवर दिसता एक नंबर, त्यामुळं सगळ्यांचे मनापासून आभार. आज व्हिडिओ याच्यासाठी मी बनवला आहे की अनिता गायकवाड मॅडम, त्यांनी एक नवीन यूट्यूब चॅनल खोलला आहे. त्या यूट्यूब चॅनलवरती ते चांगले व्हिडिओ अपलोड करत असतात, घेण्यासारखे आहेत. आणि असं नाही की एका विशिष्ट वर्गासाठी, म्हणजे सिलेक्टेड माणसांसाठी, सर्वांसाठी व्हिडिओ आहेत, ते सर्वांनी घेण्यासारखं आहे. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर त्यामुळं सगळ्यांनी त्यांना बी साथ द्यायची, त्यांचा ते चॅनल ऑलराऊंडर अनिता सबस्क्रायबर करायचा आहे. त्यांच्या व्हिडिओच्या लिंक्स सगळ्यांना पाठवायच्यात. धन्यवाद. तर मग कसं वाटलं तुम्हाला? मला तर खूप छान वाटलं, सरांनी एवढं माझं कौतुक केलं त्यामुळे. तर आता मी सुरुवात करते माझ्या कामांना. तर आज नाश्ता आमच्याकडे असा होता की चहा चपाती आज आम्ही नाश्ता केला, चहा आणि चपाती. वॉशिंग मशीन वगैरे सगळं कामं म्हणजे झाली आहेत माझी. तर आता जेवण मी अर्ध रेडी आहे माझं आणि अर्ध मी आता बनवते आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, इथे मी डाळ बनवलेली आहे, भात, इथे गवारची भाजी बनवली आहे मी, गवारची हिरव्या मिरची मध्ये बनवली आहे, खूप छान लागते ती. हिरव्या भाज्या नेहमी हिरव्या मिरची मध्येच बनवाव्यात. आणि इथे काकडी आहे कट करून ठेवलेली आहे आणि इथे पीठ मळून ठेवलेलं आहे. आता चपात्या बनवते आहे मी आणि सोबत मी ही मटकी बनवणार आहे, मोडाची मटकी. त्यासाठी कांदा टोमॅटो कढीपत्ता मी केला आहे. आता फक्त मला चपात्या आणि मटकी बनवायची बाकी आहे, बाकी सर्व जेवण रेडी आहे. आणखी एक गोष्ट बनवणार आहे मी, दही वडे बनवणार आहे. तर दही वडे, तर हे दही आहे आणि आता याचे मी दही वडे बनवणार आहे. तुम्हाला दाखवते मी कसं बनवते. आमच्या घरात एक शेफ आहे, तर तुम्हाला दाखवते की ते आज बनवतात आहे दही वडे. ते बघा, हे दही वडे जे आहेत हे आमचे शेफ आहेत, मिस्टर वीरेंद्र गायकवाड. हे बघा, त्यांनी हे दही वडे बनवलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? मागून प्राचीताई ऐकतात आहेत, तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतंय जेवण बनवायला? जेवण बनवायला फार आवडतं, फार आवडतं. मला वेगवेगळ्या डिशेस बनवायला पण चांगलं आवडतं. मला स्पेशालिटी सँडविचेस आहेत, स्पेशल बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी. आणि दुसऱ्यांच्या नवऱ्यांना तुम्ही काय सांगणार, काय सांगू शकता तुम्ही? असं काही करू नका, असं काही करू नका. अशी बायकोला मदत करत जा रोज, जसा माझा नवरा करतोय तसं तुम्ही करा. आता दुसऱ्याचे नवरे शिव्या घालतील. तर बघा, असं दही वडे बनवलेले आहेत सुंदर पैकी. आता हे याच्यामध्ये मस्त चाट मसाला आणि लाल मिर्च पावडर टाकून मस्त खाणार आहोत. तर दाखवते मी तुम्हाला. तर अशा पद्धतीने आणि आता मी ते डिश मध्ये ठेवते आहे. कलरफुल ताट आहे आजच जेवणाच. आता हे घ्या, खाऊन सांगा मला. आज जेवणामध्ये तुम्ही बघतच असाल, मटकीची भाजी आहे, गवारीची भाजी आहे, चपाती, काकडी, दही वडे, डाळ. पौष्टिक जेवण, पौष्टिक जेवण. येस येस, टेस्ट करून सांगा. काय रिव्ह्यू द्याल माझ्या जेवणाला? मटकीची भाजी, वाव. वाव आणि सगळ्यांनी खाव. रेड, ग्रीन, व्हाइट, येलो सगळे कलर आहेत आज, शिवाय रेड. हा रेड पण रेड आहे.
दही वडे सांगा, स्पून दे, स्पून दे मला. शेवच खाऊन सांगणार आहे त्यांचं जेवण कसं झालंय. छान दही वडे चांगले झालेले कारण ते मी बनवले. हो का? तर मग अशा रीतीने माझा दिवस संपतो आणि आता मी माझ्या व्हिडिओला दी एंड करत आहे. तर त्या अगोदर मी तुम्हाला थोडं सांगू इच्छिते जे उद्या ही दिनांक 21 जानेवारी 2022 आमच्याकडे ना सुवासिनी आहेत, सुवासिनी जेवण आहे उद्या म्हणजे माझ्या सासूकडे. तर मी उद्या तिकडे जाणार आहे, तर उद्या माझा पूर्ण व्लॉग तिकडे असेल की काय असेल दिवसभरात काय काय आहे. आणि माझ्या जावेचा हळदी कुंकूही आहे उद्या, तर फुल डे मी तिकडे असणार आहे. तर सगळा व्लॉग माझा तिकडे शूट करणार आहे मी. तर त्यासाठी मला उद्या सकाळी जायचं आहे मदतीला, जेवण वगैरे बनवायचं आहे. पूजा वगैरे ही मी करते तिकडे, तर तुम्ही मला तुम्हाला मी सर्व दाखवेल की मी पूजा कशी करते तिकडे देवीची, आमच्या देवीची. तर ती सुवासिनी आहे म्हणजे त्या सुवासिनीचं कारण असं की आता तुम्हाला माहिती की आता पौष पौर्णिमा झाली सोमवारी, तर पौष पौर्णिमेला मांढरगावी मोठी जत्रा भरते देवीची, मांढर देवीची काळूबाईची मोठी जत्रा असते. तर ती आमची देवी आहे, तर त्यामुळे आम्ही दरवर्षी तिकडे जात असतो पौर्णिमेच्या दिवशी. पण आता कोरोना असल्यामुळे 2-3 वर्ष झाले आम्ही काही गेलो नाही तिकडे.
तर आम्ही तिकडेही जातो आणि घरी आल्यावरही सुवासिनी वगैरे जेवण घालत असतो. तर आता उद्या तिकडे जाणं झालं नाहीये, त्यामुळे आम्ही आता घरी करणार आहोत उद्या जत्रा आमच्या घरी सासूकडे. तर उद्या मग मी तुम्हाला दाखवतेच काय काय आम्ही करतो त्या दिवशी, सुवासिनीचं जेवण कसं असं आणि प्लस हळदी कुंकूही तुम्हाला बघायला मिळेल. तर उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. तर मी आता माझ्या व्हिडिओचा इथे दी एंड करते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर व्हिडिओ उद्या, बाय.